निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेचे भंडारी मैदान या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला आहे. बार्शी उस्मानाबाद सांगली येथील संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. हे सामने 30 षटकांचे होणार आहेत. निलेश गायकवाड अकॅडमीचे खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन राजेंद्र गोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक निलेश गायकवाड, मनोज कुमार भालेराव, समीर मकानदार, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. अंडर 14 असा सामना भरण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 8 संघांनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये यांचे 2 संघ आहेत, बार्शीचा संघ आहे, सांगलीचा संघ आहे, त्यानंतर उस्मानाबादचा संघ आहे, आमचा DM चा संघ आहे. असे 8 संघ आहेत आणि ह्याच्यामध्ये आकर्षक बक्षीस त्यांनी ठेवलेले. 1 नंबरचं बक्षीस 25,000 आहे, 21,000 आणि 2 नंबरचं बक्षीस 15,000 ठेवण्याला ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. यांचा ठेवण्यामागे उद्देश की तुम्हाला 14 वर्षाच्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे 10 ते 12 वर्ष मी बघतो, 15 वर्षापासून ते लहान मुलांसाठी मॅचेस भरपूर ठेवतात. शाळेच्या मॅचेस असतील, त्यांच्या क्लबच्या मॅचेस असतील, मालक ट्रॉफी असेल, तर लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी निलेश गायकवाड हे कधीही आग्रही असतात. ते अंडर 14 कोच सुद्धा आहेत चांगल्या पद्धतीने. पहिल्यांदा 10 वर्षातनं आपला संघ सुपर लीग मध्ये गेला होता, तिथं पण संघाला माझ्या शुभेच्छा. आणि दोन्ही टीमनी व्यवस्थित खेळावं. स्पोर्ट्समनशिप सगळ्यात महत्त्वाची, स्पोर्ट्समन जी स्प्रिट आहे ते जागृत ठेवा. निलेश गायकवाड आणि आमचे DM चे संस्थापक यांनी जे इथं मॅचेस वगैरे भरवले आहेत आणि ते नेहमी भरवतात, त्यांच्या माझ्या शुभेच्छा. असंच मॅचेस भरवत जावा आणि सोलापूरचे खेळाडू जास्तीत जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळावेत हीच इच्छा व्यक्त करतो.